नमस्कार मित्रांनो, माय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधील जी वनस्पती आहे ती आहे दुर्वा. होय मित्रांनो, यालाच आपण गावरान भाषेत हराळ असे सुद्धा म्हणतात. मित्रांनो, गणपतीला याच दुर्वा खूप प्रमाणामध्ये आवडतात आणि सकाळ संध्याकाळच्या आरतीला याच दुर्वाची म्हणजे 21 दुर्वांची जुडी आपण गणपतीला वाहत असतो. मित्रांनो, या दुर्वा गणपतीला अतिशय प्रिय आहेत, म्हणून आपण देवाची पूजा करताना, गणरायाची पूजा करताना याच दुर्वा वाहून आपण गणेशाची पूजा करत असतो. मित्रांनो, तसेच आयुर्वेदामध्ये या दुर्वांना खूप असे महत्व आहे. या दुर्वांचा वापर करून तुमचे वय जरी जास्त वाटत असले तरी तुम्ही 25 या वयाप्रमाणे तरुण राहू शकता, किंवा 25 या वर्षी तुम्ही आहेत असे तुम्ही दिसू शकता. तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, तुमच्या डोक्यावरील टेन्शन, मूळव्याध, डायबेटीज, स्त्रियांच्या अंगावरून पांढरे पाणी जाणे, एखाद्या स्त्रीला दूध येत नसेल तर दूध वाढणे, पोटाचे आजार, पायरिया, रक्त शुद्ध करणे, अनिद्रा म्हणजे झोप न येणे, अल्सर यासारख्या सर्व आजारावर मात्र सहज व सोप्या पद्धतीने यावर इलाज करता येतो. मित्रांनो, हा उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. याचा वापर म्हणजे या दुर्वांचा वापर आपल्याला कसा करायचा आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, एखाद्याला जर अॅनिमिया झाला असेल तर या दुर्वांचा रस रोज सकाळी 2 चमच घ्यायचा आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच फरक झालेला दिसेल. मित्रांनो, तसेच या दुर्वांचा वापर कसा करायचा हे आपण पाहूया. यासाठी प्रथमतः या दुर्वांचे 15 ते 20 शेंडे काढून घ्यायचे आहेत आणि हे आपण गणपतीला वाहण्यासाठी सुद्धा 21 दुर्वांची जुडी बनवत असतो. मित्रांनो, तुम्हाला साधारणतः 20, 25, 21 अशा प्रमाणामध्ये तुम्ही या दुर्वांचे शेंडे काढून घेऊ शकता, जेणेकरून त्याचा रस निघाला पाहिजे. आणि हे तोडून घेतल्याच्या नंतर प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण ही दुर्वा ही जी आहे ही रस्त्याच्या लगत, रस्त्याच्या कडेला आणि घाण जागेत उगवत असते. त्या ठिकाणाहून सर्व प्रकारच्या सजीवसृष्टींची येजा असते, त्याच्यामुळे त्या घाण झालेल्या असतात. म्हणून त्या सर्वप्रथम साध्या पाण्याने धुवायच्या, त्याच्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. यासाठी साधारणतः तुम्हाला ही कृती करण्यासाठी साधारणतः 1 ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये साधारणतः 20 ते 21 तुरे घ्यायचे आहेत आणि ते त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे पाणी 15 ते 20 मिनिट उकळू द्यायचे आहे. मित्रांनो, गॅसवरती हे पाणी उकळून झाल्याच्या नंतर हे पाणी उकळून अर्ध होऊ द्यायचं, त्याच्यामुळे या दुर्वामधील गर तसेच त्यामध्ये मिक्स होईल, म्हणजे त्या पाण्यामध्ये या दुर्वातील गर मिक्स होईल. जोपर्यंत पाणी उकळत राहील, हे पाणी उकळत असताना तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे की हे पाणी मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दुर्वा टाकलेले आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने उकळत आहेत. आणि हे उकळत असताना त्यातील पाणी निम्मं झालं पाहिजे, म्हणजे जे आपण पाणी ठेवलेलं आहे हे पाणी निम्मे होईपर्यंत त्याला उकळू द्यायचं, त्याच्यामुळे त्यातला अर्क त्या पाण्यामध्ये मिसळतो. मित्रांनो, आणि त्यानंतर हा रस तुम्हाला थोडस थंड झाल्यानंतर हा गाळून घ्यायचा आहे. कृतीत तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा असे करू शकता, किंवा तुम्ही ही दुर्वा वाटून सुद्धा घेऊ शकता आणि यामधून तुम्ही 2 चमच रस काढू शकता. हा रस तुम्हाला सकाळी सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दिसतो त्याप्रमाणे कृती करायची आहे. मित्रांनो, अॅनिमिया असणाऱ्यांनी 2 चमच दररोज सकाळी रस घ्यायचा आहे. मूळव्याध असेल तर या दुर्वांची तुरे व दही एकत्रित करून घ्यायचे आहे, त्यामुळे मूळव्याध कमी होतो. अंगावरून पांढरे जात असेल तर याच्यात तुऱ्याचा रस घेतला तर कमी होतो. एखाद्या व्यक्तीला पायरे असेल तर त्या व्यक्तीला याचा 2 चमच रस घ्यायचा आहे. रक्त शुद्ध होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत गुणकारक आहे. हा रस जर नियमित 21 दिवस घेतल्याच्या नंतर बरेच आजार दूर होतात. मित्रांनो, ज्यांना HB वाढवायचे आहे, म्हणजे शरीरातील रक्त वाढवायचे आहे किंवा रक्त शुद्ध करायचे आहे, त्यांनी देखील हा रस नियमितपणे 21 दिवस घ्यायचा आहे. याचा कसलाही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही.
एखाद्या व्यक्तीला ताण येत असेल, अनिद्रा म्हणजे झोप लागत नाही, अशा व्यक्तीने सुद्धा रोज संध्याकाळी 2 चमच रस घेतल्यास त्यांचा प्रॉब्लेम सहज आणि लवकर दूर होऊ शकतो. मित्रांनो, याचा वापर करत असताना फक्त स्वच्छता बाळगायला हवी. या दुर्वामध्ये बरेच तत्व असतात, त्यामुळे तुम्ही तरुण दिसणार आहात, तुमचे रक्त शुद्ध होणार आहे, तुमच्या शरीरामधला अशक्तपणा कमकुवतपणा दूर होणार आहे. तुम्ही तरुण दिसायला लागलात तर तुमचे वय 60 असले तरी तुम्ही 25 सारखे तुमच्यामध्ये जोश दिसेल. मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये सहज मिळणारी ही वनस्पती आहे, हिचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निश्चितच बदल घडवून आणा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब